नमस्कार, मी अपूर्वा घोले. मी नायगाव इकडची रहिवाशी आहे. मला आज काही मुद्दे मांडायचे आहेत जे फार गरजेचे आहेत आपल्या युवकांना, म्हणजे आपल्या युवकांसाठी. जसा पहिला मुद्दा आहे की आपल्याला जॉब्स भेटत नाही आहेत, आपल्याला बेरोजगारी आहे. तर मग ते गव्हर्मेंट जॉब्स असतील किंवा प्रायव्हेट जॉब्स असतील, त्याच्यामध्ये पण आपल्याला डिफिकल्टी होते आहे. परत गॅसचे दर वाढत आहेत, हे अगोदर नव्हतं. आपली सबसिडी सुद्धा बंद केली आहे. हे लोक बोलतात की मुलींचं संरक्षण करतील आणि सर्व गोष्टी. तर मणिपूरचं आपल्याकडे किस्सा आहे. आपल्याकडे परत रेसलर लोक आहेत, त्यांना हे लोकांनी बोलतात ना, त्यांना ह्या लोकांनी सपोर्ट नाही केलं तर आपण तर सामान्य मुली आहोत, आपल्याला हे लोक काय सपोर्ट करणार आहेत. आणि आपल्याला कोणत्या ह्यानी आपण असं फ्रीली फिरू शकतो. जर आज आपल्या इकडचे एवढे दिग्गज मुली आहेत, महिला आहेत, जे वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत, आज त्यांना बोलतात ना प्रोटेक्शन नाही आहे, तर आज आपल्यासारख्या सामान्य मुलींना काय प्रोटेक्शन हे लोक देऊ शकतात. तर म्हणून माझं मत हे बोलतात ना अनिल देसाई जे आपले उमेदवार आहेत, मी त्यांना देणार आहेत. कारण की त्यांच्यासारखे लिबरल कॅन्डिडेट आत्तापर्यंत तरी आपण नाही बघितले आहेत. एवढे कामली, काम कंपोज डिसिजन घेणारे असे कॅन्डिडेट आपण नाही बघितले आहे. आणि आपल्यासारख्या आत्ताच्या यूथला असेच कॅन्डिडेट पाहिजे आहेत जे खूप काम कंपोज्ड आहेत आणि जे आपल्याला समजून घेशील, त्यांना बरेचसे गोष्टी ॲज अ आपल्या नजरेने बघतील, ॲज अ यूथ म्हणून बघतील. तर आमचं मत आहे अनिल देसाई साहेबांना. नमस्कार, माझं नाव प्रतीश बोरगे. मी दादरमध्ये नायगाव हिंदू मातामध्ये राहतो आणि अनेक वर्षापासून मी बघत आहे की या एरियामध्ये हिंदू माता ठिकाणी खूप जास्त पाणी तुंबतं. एकदम लोकांना, लहान मुलांना स्कूलला, कॉलेजला जायला किंवा कामाला जायला खूप एकदम पाण्यामध्ये एकदम ते घाण पाणी मिक्स असतं, त्याच्यामुळे त्रास होतो. तर त्या त्रासामध्ये ना माननीय आदित्य साहेबांनी जो प्रोजेक्ट केला तिथे, जो आमच्या पुरंदर मैदानामध्ये ते पाण्याचं सगळं साठाचं साठवून तिथं आदित्य साहेब हर महिन्यामध्ये त्यांची व्हिजिट असून आम्ही स्वतः बघायचो तिथे. आणि आम्ही त्या एरियामध्ये राहतो म्हणून आम्ही पाणी केली खूप. आदित्य साहेब येतात ते आणि यावर गेल्या 2 वर्षापासून तिथं जास्त पाणी पण तुंबत नाही आहे. ते एक कारण आहे, ते शिवसेनामुळे आम्हाला ते तिथं चांगली एकदम सवलत चांगली मिळाली. आणि आता खासदारकीचं इलेक्शन आहे, त्याबद्दल तर माझं वोट तर फक्त मशाललाच असणार आहे. कारण की अनिल देसाई साहेब हे गेले 10 वर्षापासून खासदार आम्ही पाहतो, त्यांना विधानसभेमध्ये चांगले चांगले मुद्दे मांडतात. त्याच्याबद्दल आम्ही मी खूप त्यांना हे झालो आहे. आणि माझी फॅमिली आमच्या एरियामध्ये पण अनिल साहेबांचंच सगळे मशाल मशालच करतात हे. त्याच्यामुळे आम्ही ते साहेबांनाच वोटिंग करणार आहे, शिवसेनेला. त्यांनी आमची BDD साईचं पण डेव्हलपमेंटमध्ये चांगला त्यांचा हातभार आहे. ते आता कंट्रक्शन एवढं फास्ट चालू आहे पब्लिकसाठी. एकदम त्यांनी गेले आमचे 2 पिढी त्या BDD साईमध्ये आम्ही राहतो आहे आणि आमची 3री पिढी. आणि त्या 3री पिढीमध्ये आज आम्हाला 2 BHK फ्लॅट 500 स्क्वेअर फूट एरिया भेटतो एकदम छानमध्ये. तर खूपच त्यांचा धन्यवाद करेल म्हणून आम्ही मशाल चिन्हालाच जास्त करून वोटिंग करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव राहुल गायकवाड. मी राहणार नायगाव BDD 1 नंबरमध्ये. माझा मेन मुद्दा आहे बेरोजगारीचा. मुलं एवढे शिकूनसुद्धा मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहे. MPSC UPSC या परीक्षा देऊन त्यांची प्लेसमेंट होत नाही आहे. त्यांना गव्हर्नमेंटचे लेटेस्ट ऑफर लेटर लवकर येत नाही आहे. तो लय महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलं इंजिनिअरिंग करतायत, डॉक्टर करतायत, ते त्यांना बरं मोठमोठ्या कॉलेजला ॲडमिशनसुद्धा भेटत नाही आहे. परत मुलांची बेरोजगारीचा प्रश्न भरपूर प्रमाणात मोठा आहे. जास्तीत जास्त मुलांना रोजगार भेटावा या रोजगाराच्या मुद्द्यावरती मी यावेळी दक्षिण मध्य मुंबईचे आमचे उमेदवार आहेत अनिल यशवंत देसाई, त्यांना ते सुशिक्षित आहेत, त्याचप्रमाणे युवकांच्या मुद्द्यावरती प्रकटपणे आपलं मत मांडतात. मी यावेळी त्यांनाच वोटिंग करणार आहे. एक चांगला उमेदवार आम्हाला दिल्याबद्दल महाविकास आघाडीचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी सोनाली दळवी, राहणार फ्रीमिल कंपाऊंड नायगाव दादर ईस्ट. सध्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये जर आपल्याला आपलं मत कोणाला द्यायचं असेल तर ते
एका सुसंस्कृत सुशिक्षित लोकनेत्याला दिलं पाहिजे, जो स्त्रियांच्या रक्षणासाठी नेहमी आपल्याला मदतीस येणार आणि तसेच बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आणि दुसरं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कार्यरत असतील अशा एका लोकनेत्याला आपण निवडून देणं खरंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर माझं मत जर मी देणार असेल तर मी ते श्री अनिल देसाई यांनाच देईन आणि मी मशाल चिन्हाला नक्की सपोर्ट करेन.